आज आपण आपल्या मिरचीमध्ये चिकट सापळे चिटकणार आहोत. त्यासाठी साहित्य काठी सुतळी आणि विकत मिळतात ते चिकट सापळे. आणि हाताला चिकट लागू नये म्हणून आपण हातमोजे वापरायचे. तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे बांधतोय. हे बघा, हे अशा प्रकारे आपण घट्ट बांधून घ्यायचं. हे अशा प्रकारे सर्व सापळे बांधून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही सर्व सापळे बांधून घेतलेले आहेत. आणि आता ते अशा प्रकारे मिरचीच्या मधोमध रवायचे. हे बघू शकता असेच मिरचीमध्ये ठिकठिकाणी आपण लावून घ्यायचे आहेत. सापळे लावल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी सारे कीटक त्याच्यावर येऊन चिटकतात. बघू शकता किती प्रमाणात कीटक चिटकलेत. हे बघा, पाठीमागून पण बघा, भरपूर प्रमाणात कीटक चिटकतात. सापळे लावल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी ते सापळे खराब होतात आणि त्यातच चिकट निघून जातं. त्यासाठी आपण त्याच सापळ्याच्या बरोबर खाली असं डबल सापळे बांधून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बांधलेत, एक वर एक खाली असे 8 ते 10 दिवसानंतर लावून घ्यायचे. पाठीमाग गाठ मारायचे. अशा प्रकारे 25 ते 30 फुटावर एक सापळा अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे.